नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण उन्हाळा स्पेशल असे ओल्या हळदीचे लोणचे बनवूया. ओली हळद ही भरपूर पौष्टिक असते. हळद पावडरपेक्षा सुद्धा ती खूप फायदेशीर आहे. अगदी औषधी गुणांचा खजिना आहे असं म्हटलं तरी चालेल. तर या लोणच्यामध्ये आपण कैरीचा सुद्धा वापर करणार आहोत, त्यामुळे अतिशय चविष्ट असं हे लोणचं तयार होतं. तर हे लोणचं आपण का खायला हवं आणि या ओल्या हळदीचे काय फायदे आहेत हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर वेळ न घालवता हे लोणचं कसं बनवायचं ते बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा, याप्रमाणे ओली हळद असते आणि या हळदीला उकडून वाळून नंतर हळद पावडर तयार करतात. तर आपण या ओल्या हळदीचेच हे लोणचे आज बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे, सोबत 50 ग्रॅम आले म्हणजे अद्रक आणि एक मोठी कैरी घेतलेली आहे. कैरी यापेक्षा जास्तसुद्धा आपण वापरू शकता. तर सर्वप्रथम आपल्याला ही ओली हळद व्यवस्थित 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण ही जमिनीत असते त्यामुळे याला खूप माती लागलेली असते आणि मग लोणचं कचकच लागू नये म्हणून आपण हिला छान स्वच्छ अगदी माती निघेपर्यंत धुवून घ्यायची 3 ते 4 वेळा आणि एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला लोणचं करण्यासाठी हळद घ्यायची आहे. आणि मग या प्रकारे आपल्याला एका सोलणीने या सर्व हळदीची साल काढून घ्यायची आहे. जर आपल्याकडे सोलणी नसेल तर आपण सुरीच्या मदतीने ही साल काढू शकता. तर या पद्धतीने इथे आपण संपूर्ण हळदीची साल काढून घेऊया. थोडा वेळ लागतो परंतु हे लोणचं खायला अप्रतिम आहे. लोणचं बनवून तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा काम कष्टाचं वाटणार नाही. तर ओली हळद ही औषधी गुणांचा खजिना आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल तत्व असतात. कॅन्सरसारख्या आजारावरसुद्धा ही फार बहुगुणी आहे. अगदी नैसर्गिक ज्या पेशी असतात तर त्या नष्ट न होऊ देण्याचं काम ही हळद करते. बघा, इथे मी सर्व हळदीची साल काढून घेतलेली आहे. आता याच प्रकारे इथे आपण अद्रकची सालसुद्धा काढून घेऊया. अद्रकसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलं आणि आता साल काढून घेतलेली आहे. आता कैरीसुद्धा आपण सोलणीने सोलून घेऊया. आता ही हळद आपल्याला याप्रकारे किसणीने किसून घ्यायची आहे. तर या प्रकारची आपण ही छोटी किसणी वापरली तर हळदीचा किस याप्रकारे अगदी बारीक पातळ होतो. म्हणून आपल्याकडे आपण बटाट्याचा किस करतो त्याप्रकारे जर किसणी असेल तर तुम्ही शक्यतो त्या किसणीनेच किस बनवा, म्हणजे छान असा जाड आणि लांबट किस तयार होतो. तर अशा पद्धतीने इथे मी या किसणीने ही सर्व हळद किसून घेणार आहे. जर आपल्याकडे ही किसणी उपलब्ध नसेल तर आपण फ्रेंच फ्राईजसारखे लांबट काप हळदीचे बनवून घेऊ शकता. बघा, छान असा लांबट किस आपल्याला या किसणीने मिळतो. तर इथे मी संपूर्ण हळद किसून घेतलेली आहे. तर आपल्याला हव्या त्या आकारात सुद्धा आपण हळद कट करून घेऊ शकता. अगदी आपण कैरीचे लोणचे बनवतो त्याप्रकारे अगदी छोटे छोटे तुकडे करून सुद्धा हळदचे लोणचं तुम्ही बनवू शकता. आता या जाड किसाच्या किसणीने इथे मी कैरीचा सुद्धा किस बनवून घेतलेला आहे आणि छोट्या किसणीने अद्रकचा किस बनवून घेतलेला आहे. तर आता आपण प्रत्यक्ष लोणचं बनवूया. त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुतलेलं काचेचं किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आणि किसलेली ओली हळद यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर किसलेलं आलंसुद्धा घालायचं आहे आणि किसलेली कैरीसुद्धा या पॉटमध्ये घालून घ्यायची आहे. आता आपल्याला लोणचं टिकवण्यासाठी प्रत्येक लोणच्यामध्ये आपल्याला तेल घालावंच लागतं. तेल मिठाचं प्रमाण व्यवस्थित असलं की लोणचं टिकायलासुद्धा मदत होते. तर या ठिकाणी इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे. जर तेल आपल्याला लोणच्याच्या वरपर्यंत छान असेल तर लोणचं जास्त दिवसांपर्यंत टिकतं, नाहीतर मग लोणच्याला बुरशी येऊ शकते. त्यामुळे इथे मी एक वाटी तेल वापरलेलं आहे, पण आपल्या आवडीनुसार आपण तेलाचं प्रमाणसुद्धा कमी करू शकता. तर हे तेल आपल्याला गॅसवर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी चटका लागण्यासारखं इतपत थंड झालं की यामध्ये आपल्याला 1/4 चमचा हिंग घालायचा आहे. तर कोणत्याही लोणच्यामध्ये हिंग घातला तर त्याची चव खूप छान लागते
आता आपण चमच्याने हा हिंग तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे छान तळल्यासारखा होईल. आता यातच आपल्याला उर्वरित मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 2 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर 1/2 चमचा इथे मी मेथी दाणे भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी या तेलात घातले. 1/2 चमचा शोप भाजून त्याची या प्रकारे जाळसर पावडर केलेली आहे, ती सुद्धा घातलेली आहे. शोपसुद्धा या लोणच्यामध्ये खूप छान लागते, कारण यामध्ये आपण कैरीसुद्धा घातलेली आहे. तर आपण जेवढे मसाले लोणच्यामध्ये घालणार तेवढं हे लोणचं अप्रतिम बनतं. आपल्या आवडीनुसार आपण यातला एखादा घटक कमी जास्तसुद्धा घेऊ शकता. आता हे तेल पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे, तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये 1/2 चमचा कमी तिखट चवीचं लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटामुळे या लोणच्याला खूप छान असा रंग येतो. आता आपण चमच्याने हे तिखटसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ही ओली हळद सर्दीची खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी सुद्धा फार उपयुक्त आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यानंतर रक्ताचं शुद्धीकरण तर प्रत्येक हळद करतेच आणि कॅन्सरसारख्या आजारांविरुद्ध लढण्याससुद्धा खूप प्रभावी आहे. तर या हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे अगदी शरीरातील बुरशीजन्य संक्रमणसुद्धा ही हळद काढून टाकते आणि या हळदीच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं. म्हणजे बघा, ही हळद किती उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी. आता तेल गार झाल्यानंतर मी या किसामध्ये घातलेलं आहे आणि या प्रकारे चमच्याने हा किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर करायला फार सोपं असं हे लोणचं आहे आणि यामध्ये कैरी, अद्रक आणि ओली हळदचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आता यात घालूया आपण सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. तर इथे मी 4 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे. मीठ आपल्याला लोणचं जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर जास्तच घालायचं. आणि इथे मी 1/2 वाटी किसून घेतलेला गूळसुद्धा घातलेला आहे. जर आपल्याला गूळ आवडत नसेल तर आपण गूळ न वापरतासुद्धा हे लोणचं बनवू शकता, ते सुद्धा चवीला अप्रतिमच लागतं. आता या प्रकारे आपण चमच्याने हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर आता गूळ विरघळायला थोडा वेळ लागेल, तर आपण झाकण ठेवूया आणि 3 ते 4 तासांनी परत मिक्स करूया. बघा, आता संध्याकाळी इथे आपण 3 ते 4 तासांनी चेक करत आहोत. तर बघा, गूळ छान विरघळलेला आहे आणि तेल आणि गुळाचं छान असा रस्सा या लोणच्यामध्ये तयार झालेला आहे. बघू शकता किती छान असं हे लोणचं अगदी रसरसीत तयार झालेलं आहे. खायलासुद्धा ते फार अप्रतिम लागतं आणि पौष्टिक तर खूपच आहे. अगदी सर्व लोणच्यांमध्ये सर्वात पौष्टिक म्हणाल तर हेच लोणचं आहे. तर जनरली हिवाळ्यामध्ये ओली हळद आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते, पण काही प्रमाणात उत्पादन त्याचं उन्हाळ्यातसुद्धा असतं. त्यामुळे आपल्याला जेव्हा ही हळद मिळेल तेव्हा तुम्ही या प्रकारचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा. अगदी आपल्याला काही स्किनचे डिसीज असतील तर त्यावरसुद्धा हे लोणचं रामबाण ठरू शकतं. परंतु तुम्ही प्रत्यक्ष बनवून त्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर आजची ही हळदीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर आपले अनुभवसुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर आज आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यापूर्वीसुद्धा चॅनलवर गाजराचं लोणचं, कैरीचं लोणचं यासारख्या वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे. चॅनल लोगोवर क्लिक करून त्या तुम्ही सर्व रेसिपीज बघू शकता. उन्हाळा स्पेशलसुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर कैरीच्या लोणच्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर हे हळदीचं लोणचं साधारण 10 ते 15 दिवसांपर्यंत सहज टिकतं. याला आपण फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता, कारण आपण ओली हळद यामध्ये वापरलेली आहे. आणि जर आपल्याला जास्त दिवसांपर्यंत हे लोणचं टिकवायचं असेल तर यामध्ये तेलसुद्धा तुम्ही 1/2 वाटी जास्त घाला आणि मीठसुद्धा जास्त घाला, म्हणजे साधारण 1 ते 2 महिन्यांपर्यंत हे लोणचं छान टिकेल. तुमच्या घरात जर कोणी मधुमेही रुग्ण असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा तुम्ही आवर्जून हे लोणचं बनवा, कारण इन्शुलिनचं प्रमाण हे संतुलित करण्याचं काम करत असतं आणि यकृताचं कार्यसुद्धा या लोणच्याने म्हणजे या हळदीने सुधारतं.
आणि ओली हळद या प्रकारे आपण लोणच्यातूनच खाऊ शकतो। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।